तर भारतीय जनता पार्टीमध्ये यावेळी आशिष देशमुख यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। या दरम्यानची दृश्य आपण न्यूज टेट महाराष्ट्रवरती पाहतोय। यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आशिष देशमुख यांचा पक्षप्रवेश हा झालेला आहे। याआधी मागच्या काही दिवसांपासून आशिष देशमुख यांनी भाजपच्या नेत्यांशी भेटीगाठी केली होती आणि त्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं की आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार का, आणि आज अखेर आशिष देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। तो उसे भूला नाही काय झालेल्या सर्व चुकांबद्दल डॉक्टर साहेब दिलगिरी व्यक्त करत आणि घर वापसी ती देखील इथे उपस्थित असलेल्या सन्माननीय राज्याचे अतिशय लोकप्रिय असलेले उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये आणि आमचे मोठे भाऊ सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेमध्ये इथे होत असल्यामुळे अतिशय आनंद त्यानिमित्ताने मला घरी येण्याचा नक्कीच होत आहे। आणि घरी येताना जी खऱ्या अर्थाने स्वागताची भूमिका सन्माननीय बावनकुळे साहेबांनी घेतली आणि आपल्या घरी आपल्या गावामध्ये जगदंबेच्या आशीर्वादाने माझा जो भाजपामध्ये प्रवेश घेतला त्यासाठी विशेष आभार मी बावनकुळे साहेबांचे इथे करतो। इथे माझ्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी सातत्याने झटत असलेले डॉक्टर पोद्दार साहेब, शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार प्रवीणजी धक्के साहेब, ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी गजबिये साहेब, मंचावर उपस्थित असलेले या विधानसभेचे विद्यमान आमदार टेकचंदजी सावरकर साहेब, माजी आमदार अशोकजी मानकर, रमेशजी मानकर, इथे विशेष करून उपस्थित झालेले चंद्रपूरच्या राजुऱ्याचे माजी आमदार निमकर साहेब, आपल्या रामटेकचे माजी आमदार रेड्डी साहेब, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे शरदसिंगजी ठाकूर, किशोरजी रेवतकर, आनंदरावजी राऊत, उमरेडचे आमचे अतिशय लोकप्रिय सध्या स्थितीमध्येही असलेले माजी आमदार सुधीरभाऊ पारवे, उपस्थित असलेले दिनेशजी ठाकरे, प्रकाशजी टेकाडे, सर्व शहराचे आणि ग्रामीणचे आणि विदर्भातील विविध जिल्ह्यातून आलेले सर्व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते सर्वांचं मी इथे मनापासून आभार त्यानिमित्ताने नक्कीच व्यक्त करतो। सन्माननीय फडणवीस साहेब इथे आहेत आणि फडणवीस साहेबांचं विलक्षण असं व्यक्तिमत्व, त्यांची कार्यकुशलता आणि या राज्याचं सक्षम आणि खऱ्या अर्थाने परिणामकारक नेतृत्व जर कोणचं असेल तर ते फडणवीस साहेबांचं नक्कीच आहे। आणि म्हणून जे जे कोणी विरोधी पक्ष नेते हे त्यांच्यासोबत ज्यांनी काम केलं, आता परवा आजच तीन दिवसापूर्वीच बावनकुळे साहेब आपण पाहिलं की विद्यमान विरोधी पक्ष नेते अजितदादा यांनी ज्या खोट्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल आपलं मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी तोंड भरून कौतुक सन्माननीय फडणवीस साहेबांचे। विरोधी पक्ष नेता असून जे खरं आहे ते खरं बोलण्याचं धाडस त्यानिमित्ताने अजितदादांनी केलं, त्यासाठी मी त्यांचं इथे अभिनंदन करतो। पण त्यापूर्वीचे जे विरोधी पक्ष नेते होते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ते आज फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून काम करत आहे। त्याच्या पहिलेचे जे विरोधी पक्ष नेते होते ते तर आज एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करतात। मी जाणीवपूर्वक शब्द वापरले आणि म्हणून त्यांचं नेतृत्व हे सर्व मान्य आहे। म्हणून मी जरी 2019 निवडणूक त्यांच्या विरोधात दक्षिण पश्चिममध्ये लढलो, त्यांचा विरोधक होतो, मी देखील आज त्यांच्यासोबत आलो आहे आणि त्याचा मला मनस्वी आनंद आहे। का अतिशय प्रतिभावंत आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासासाठी झपाटलेला असा आमचा नेता, विदर्भाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने अमूलाग्र विकासात्मक बदल करणारा आमचा नेता, त्याच्या नेतृत्वामध्ये आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतो आहे। सन्माननीय बावनकुळे साहेबांसारखा अविरत काम करणारा, मग ते ऊर्जावान पालकमंत्री म्हणून आपण त्यांना पाहिलाय, ऊर्जावान ऊर्जा मंत्री म्हणून आपण त्यांना पाहिलाय आणि आज त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने भाजपा
ही गली गली पर्यंत नाही तर घरा घरा पर्यंत पोहोचते आहे आणि त्यांच्या देखील नेतृत्वामध्ये मी इथे प्रवेश करतोय त्याचा मला आनंद आहे। कालच मी गडकरी साहेबांना भेटलो आणि माझ्या मुलाखतीने सांगितलं की 2009 मध्ये माझा जेव्हा प्रवेश सन्माननीय फडणवीस साहेब देखील तिथे होते कस्तुरचंद पार्कवर मोदीजींच्या उपस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाला स्वर्गीय मुंडे साहेब देखील त्या निमित्ताने तिथे होते आणि मला तेव्हा गडकरी साहेबांनी पश्चिम नागपूर लढ म्हटलं होतं 6 महिन्यापर्यंत मी पश्चिम नागपूरसाठी लढणार होतो। शेवटच्या दिवशी बदल झाले मला सावनेरात टाकण्यात आलं पण 12-13 दिवसाच्या कमी कालावधीमध्ये फार मोठी साथ सावनेर कळमेश्वरच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिली आणि भरघोस असा आशीर्वाद तेथील जनतेने देखील मला दिला। त्यानंतर जे काही झालं त्याबद्दल डॉक्टर साहेब मी दिलगिरी व्यक्त केली आहे पण 14 मध्ये शेवटच्या दिवशी परत मला काटोलला पाठवण्यात आलं आणि तिथे देखील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या तिच्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने मी तिथे ती निवडणूक जिंकू शकलो। त्यानंतर जे झालं त्याबद्दल नक्कीच नव्हतं व्हायला पाहिजे पण या सर्व संदर्भामध्ये जे खरं आहे किंबहुना ते सांगण्याचे मी प्रयत्न केले त्याच्यातून नक्कीच आपण काही ना काही शिकून समोर जाऊ। पण या विदर्भाच्या दृष्टीने सन्माननीय फडणवीस साहेबांचं मुख्यमंत्री असणं हे अतिशय फायद्याचं होतं आणि 2021 ची निवडणूक साहेब आपल्या नेतृत्वामध्ये भाजपा आणि शिवसेनेने जिंकली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तुमच्या पाठीमध्ये खंजीर नाही घोपसला तुमच्या पाठीमध्ये तलवार टाकली आणि किंबहुना ही तलवार विदर्भामध्ये टाकली। विदर्भाचा द्रोह ज्या उद्धव ठाकरेंनी केला त्याला खऱ्या अर्थाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये जागा दाखवण्याचं काम आपल्या सर्वांना अशा फडणवीस साहेबांनी आता आपण मागच्या 2 महिन्यापूर्वीचं बजेट पाहिलं शेतकऱ्यांसाठी भरीव अशी मदत असेल किंबहुना मागच्या 2 आठवड्यापूर्वी संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची जी गुंतवणूक झालेली आहे त्यामध्ये आपलं राज्य सर्व क्रमांक प्रथम क्रमांकावर आहे। साहेब ते तुमच्यामुळे आणि त्याचा देखील फायदा मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील तरुणाईला रोजगाराच्या संधीच्या माध्यमातून मिळणार आहे। परवा मी डॉक्टर साहेब शिर्डीला जाऊन आलो आणि नक्कीच साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आलो की येणारी पुढची माझी भाजपा मधली वाटचाल ही श्रद्धेने आणि सबुरीने संयमाने घेतली। जर समृद्धी मार्गावर गेलो मला खरं सांगतो अमेरिकेमधले रोड देखील फिके पडतील या उच्च दर्जाचा रोड जर कोणी बनवला असेल तर त्या फडणवीस साहेबांनी बनवलाय आणि या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विदर्भामध्ये आता सुख संपन्नता आपल्या शेतकऱ्यांच्या साठी खऱ्या अर्थाने इथे उत्कर्ष आणि त्यांचा माल परदेशापर्यंत पोहोचवण्याची सुविधा इच्छा कारखान्यांना येणारा माल असेल जाणारा माल असेल त्या माध्यमातून इथे आता औद्योगिकरणाला मोठी चालना नक्कीच मिळेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या येथील नवीन तरुणांना प्रत्येक घरच्या रोजगाराच्या जर संधी उपलब्ध होणार असतील तर त्या फडणवीस साहेब आपण हे जे अतिशय मोठं काम समृद्धीच्या मार्गातून केलं त्यांचं आणि फक्त नागपूर किंवा विदर्भापुरतं आपण मर्यादित नाही आहे। आज मुंबईला फिरत असताना कोस्टल रोड असेल ट्रान्स हार्बर लिंक असेल या सर्वांच्या माध्यमातून मुंबईला जगातील एक नवीन हब बनवण्याच्या दृष्टीने एक चांगलं शहर त्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवण्याच्या दृष्टीने जे तुमची विजन आहे तुमचा दूरदृष्टिकोन आहे तो देखील काबिले तारीफ आहे। आम्हा सर्वांचा आपल्याला मानाचा मुजरा आहे सलाम आहे आणि अशा या बावनकुळे साहेबांचा देखील आपण नक्कीच सांगितलं पाहिजे की त्यांच्या प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आज मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये बाहेरचे लोक माझ्यासारखे हे येऊन इथे स्थिरावत आहे आपलं घर त्या निमित्ताने ते भारतीय जनता पार्टीला मानत आहे। त्यामध्ये मला काँग्रेसच्या विद्यमान प्रदेशाध्यक्षाचा अनुभव आहे आपण तिकडं पाहायला का तू तिकडं पाह त्याच्या चालण्यामध्ये बोलण्यामध्ये पहनाव्यामध्ये जो अविर्भाव आहे
तो साहेब तुमच्यामध्ये नक्की. तुम्ही अतिशय जनसामान्यांच्या कार्यकर्त्यांना आपलं असं करण्याचे तुमचा जो दृष्टिकोन आहे, माझी आमदार मिलिंद माने साहेबांनी यावं सांगितलं, तो नक्कीच काबिले तारीफ आहे. म्हणजे मी आता किती वर्ष झाले असं विद्यमान काँग्रेसच्या अजूनपर्यंत त्याचा एकही फोन आला नाही, मी लावला तर त्याचा लागतच नाही. तर तुम्ही कितीदा माझ्याशी बोलले, प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून साहेब दुसऱ्या आठवड्यापासून माझ्या मागे लागले, नरखेडात मग पकडलं, कुठं कुठं नाही पकडलं, काँग्रेसमध्ये राहून जिल्हा परिषदचं आपण काय केलं तुम्हाला माहिती आहे, अध्यक्षपदाची निवडणूक आपण कोणाच्या विरोधात कोणाला लढवलं ते माहिती आहे. तर असा बहु प्रतिभावान ऊर्जावान आमच्या बावनकुळे साहेबांना नक्कीच यश येणाऱ्या सर्व लोकसभा विधानसभा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच मिळेल अशी देखील खात्री आजच्या या दिवशी. शेवटी मी एवढं तर काही वाईट नाही का, मला काँग्रेस पक्षानं बडतर्फच केलं, अकालपट्टीच केली, तेही 6 वर्षासाठी केली. मी काय म्हटलं होत कि बा राहुल गांधींनी 2019 निवडणुकीच्या दरम्यान अनावधानाने समजा ओबीसींबद्दल काही चुकीचं म्हटलं असं तर त्यांनी या देशाचा 54% असलेला ओबीसी समाजाची माफी मागावी. अरे पहिल्यांदा मी म्हटलं का माफी मागावी, सुप्रीम कोर्टामध्ये राफेलच्या प्रकरणात आहे किंवा चौकीदार चोर याच्या प्रकरणामध्ये अनकंडिशनल लेखी माफी राहुल गांधी मागितली, पण जेव्हा ओबीसींचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी माफी नाही मागितली. आणि म्हणून काँग्रेस असेल किंवा गांधी परिवार असेल हा ओबीसी द्रोही आहे असं मी आज आजपासून तर नाही, 1984 जेव्हा पूर्ण बहुमताचं सरकार राजीव गांधींचं देशात होतं आणि मंडल कमिशनचा रिपोर्ट हा 80 सादर झाला होता आणि व्ही पी सिंगांचे प्रयत्न होते की काँग्रेसच्या राजीव गांधी सरकारने माजी आमदार सन्माननीय कोळे साहेबांनी स्टेजवर यावं. सावरकरांविषयी उल्लेख करा, राहुल गांधी दोन ह्या सर्व संदर्भामध्ये तेव्हा मंडल कमिशन समजा राजीव गांधींची सरकारने लावलं असतं तर या देशातल्या 54% ओबीसी समाजाला न्याय तेव्हा मिळाला असता, पण दोन दोन पिढ्या गारद करण्याचं काम ओबीसी समाजाचं जर कोणी केलं असेल तर गांधी परिवाराने केलाय हे मी आज ठामपणे इथे आपल्याला सांगू शकतो. आणि ओबीसींचा विषय उचलल्यामुळे ओबीसींच्या कल्याणाच्या विषयाच्या संदर्भामध्ये राहुल गांधींनी माफी मागावी हे म्हटल्यामुळे किंबहुना सर माफी जर त्यांनी मागितली असती तर आज खासदारकीपासून वंचित असते, किंबहुना येणाऱ्या 8 वर्ष ते निवडणूकच लढू शकणार नाही. पण ओबीसींच्या संदर्भामध्ये माफी मागायची नाही, चौकीदार चौऱ्यांच्या संबंधात मागायची, राफेलमध्ये मागायची, ही जी भूमिका आहे ही ओबीसींच्या विरोधातली आहे. आणि म्हणून का मला काँग्रेस पक्षाने निलंबित केलं, पण निलंबन केल्यानंतर मी स्पष्टीकरण त्या निमित्ताने दिलं, त्या स्पष्टीकरणानंतर काही होत नव्हतं, महिना गेला, 1.5 महिना गेला, 2 महिना, मग फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब नाश्त्याला आले माझ्याकडे शनिवारी, 21 तारखेला माझा बायकोचा वाढदिवस मुंबईला होतो, फोन आला येणार आहे, आम्ही रात्री पोर झालो 12 वाजता जेवणार. दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब आले, आम्हाला उपकृत केलं, विरोधात लढलेल्या माणसाच्या घरी जाण्याची आपण जी हे दाखवली त्याबद्दल आमचं कुटुंब हे संपूर्णतः आपल्या दोघांच्यासाठी ऋणात आहे हे मी नक्कीच सांगेन. पण रविवारी टायपिस्ट नसेल भेटला, शनिवारी आपण आले होते, सोमवारी सकाळी 11 वाजताच टायपिस्ट आला, मुंबई तसे वेळेवर येते आपल्या नागपूर सारखे, पटकन मला हकालपट्टी 6 वर्षासाठी हकाल कशासाठी, तर मी ओबीसींच्या कल्याणाची गोष्ट केली, मी सातत्याने विदर्भाच्या विकासाच्या संदर्भामध्ये बोलत होतो आणि जे मागचं जे सरकार होतं महाविकास आघाडीचं 2.5 वर्ष झाले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कधी इथे दिसलेच नाही, तुम्ही सांगा फेसबुक लाईव्ह शिवाय उपराजधानीमध्ये कधीही उद्धव ठाकरे दिसले नाही, हे खरं आहे का? या सर्व संदर्भामध्ये मी माझा आवाज नक्कीच उचलत गेलो, त्यांना ते भावत नसेल. आणि मी तर म्हणेन काँग्रेसमध्ये कसं आहे, इथे घर आपल्या घरासारखं वातावरण, भाजपामध्ये
पाहिलं पहिलंही पाहिलं आपण एक परिवारासारखं सुखा दुःखात सहभागी राहतो आणि मी जरी भाजपच्या परिवारामध्ये नसं माझ्यावर अडचण आली तर कोणी वाचवलं तर तुमच्या सगळ्या लोकांनी वाचवलं हे देखील मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. आणि पण काँग्रेसमध्ये कसं असं रात्री 12-1 वाजता कोणाला उठवा झोपेत कोण आहे तुमचा एक नंबरचा दुश्मन तो म्हणजे दुसरा काँग्रेसचा. अशी ही काँग्रेस ही कशी वाढणार आहे आपसा झगडा झगड्यामध्ये गटागटामध्ये नक्कीच विखुरली गेली आहे. तशी इथे तरुण पोरक लोक खूप आहे माझी भाषा समजल म्हातारी झाली आहे काँग्रेस. काँग्रेस म्हातारी झाली आहे जीर्ण झाली आहे भानकुळ आहे परफॉर्मन्स राहिलेलं नाही आहे. त्याच्यातून काय निघणार आहे आणि आपलं काय भलं होणार आहे जनतेचं काय ते बोलत करू शकणार आहे अशा ह्या काँग्रेसनी मला काढलं हे चांगलंच झालं. आणि त्यानिमित्ताने भाजपा सारख्या एका चांगल्या पक्षाला एका चांगल्या आयडियोलॉजीच्या पक्षाला मी माझं घर करू शकलो याचा देखील मोठा एक अभिमान आणि आनंद नक्कीच त्यानिमित्ताने मला आहे. तर मी डॉक्टर साहेब आमदारकीसाठी इकडचा तिकडे जातो असं वाटतं का तुम्हाला? नाही म्हणजे पक्षात मध्ये म्हणा का मतदारसंघामध्ये असं नाही आहे. मी आज जाणीवपूर्वक सगळ्या लोकांसमोर जाहीर करतो की मी येणाऱ्या 2024 ची कोणतीही विधानसभा असो की लोकसभा असो ती लढणार नाही. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीची कार्य करीन ओबीसींच्या कल्याणासाठी करीन विदर्भाच्या व्यापक हितासाठी करीन आणि भाजपच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ओबीसीला न्याय देण्याचं काम विदर्भाला न्याय देण्याचं काम मी भाजपच्या माध्यमातून करीन हे मी आपल्याला इथे सांगतो. पण यामधून काटोलातली काकागिरी सावनेरातली दादागिरी आणि विदर्भातली नानागिरी आशिष देशमुख संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि चाणक्याने उमेदवार निवडावा त्याला निवडून आणण्याचं काम फडणवीस साहेबांच्या आणि बावनकुळे साहेबांच्या आदेशाने मी करीन. कातळातून काकागिरी संपवण्याचं सांग शरण सिंगजी आप बताओ आप लढो आपको चुना के लाने का पूरा काम आशिष देशमुख करेगा. माझ्याकडून चुका झाल्या त्याचं प्रायश्चित म्हणून आणि या विदर्भामध्ये या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सारखा चांगला पक्ष हा रुजला पाहिजे घरोघरी पोहोचला पाहिजे व्यक्ती व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे त्या माध्यमातून जनसामान्यांचा उत्कर्ष आणि येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोठी अशी विलक्षण अशी झेप आपल्या देशाने घेऊन जगद्गुरु बनण्याच्या दृष्टीने पुढाकार गेला पाहिजे हा उदात्त हेतू घेऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलोय डॉक्टर साहेब. म्हणून तुम्ही मी सांगतो आमदार की काय हो माझे वडील आमदार माझे काका आमदार माझे सासरे आमदार होते माझ्या वडिलांच्या सख्या 2-2 आत्या आमदार होते आणि आता इथे निमकर साहेब आहे. मी सांगू इच्छितो की 99 मध्ये फडणवीस साहेब विधानसभेत होते माझे वडील प्रदेशाध्यक्ष होते 98 मध्ये प्रदेशाध्यक्ष होते आणि राज्याच्या 48 पैकी 38 जागा सर्वात जास्ती जागा त्यानंतरच्या आजपर्यंत एका पक्षाला दोन्ही मिळून तिन्ही मिळून आले असतील जर कुठे मिळाले असतील तर त्या तेव्हा मिळाले. 99 च्या विधानसभेचं देखील तिकीट वाटपत माझ्या वडिलांनी रणजित बाबूंनी वाटत या नाना पटोला आमदार आम्ही केलो साहेब आमच्याकडून या नितीन राऊतला आमदार आम्ही आमदार की काही माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही कारण आमदारकी राहिली असती तुम्ही आमदारचा राजीनामा दिला असता. लोक एकेका ग्रामपंचायतच्या सदस्यासाठी 4-4 ह्या मी नेत्याकडे जाते कोर्टात जाते सुप्रीम कोर्टात जाते तर उदात्त हेतू विदर्भाचं व्यापक हित आणि ओबीसीचं कल्याण हे माझ्या समोरच्या सामाजिक आणि राजकीय आयुष्याचं हे राहील आणि त्या अनुषंगाने मी नक्की चालेल. मला अभिमान आहे की मी रणजित बाबू देशमुखांचा आणि मला हे माहिती आहे की रणजित बाबू देखील देवेंद्रजींच्या विरोधात लढले मी देखील त्यांच्या पण आजही देवेंद्रजींबद्दल मला जो आदर आहे प्रेम आहे तेवढाच आदर आणि प्रेम देवेंद्रजींना देखील रणजित बाबू आणि म्हणून या सर्व
याच्यामध्ये रणजित बाबूंचा मुलगा असल्यामुळे काँग्रेसकडे माझी झुकाव हा नक्की तेव्हा होता, पण जो आता अनुभव आला त्याच्यातून मी तुम्हाला सांगितलं कभी उधर कभी थाकना भी नहीं। पण हया आता भाजपामध्येच राहायचं हे वचन आपल्याला देतो आणि आपण इथे सर्वजण उपस्थित आहे, सोबत देवेंद्रजी देखील उपस्थित आहेत, बावनके साहेब देखील उपस्थित आहे। आपण मला सामान्य कार्यकर्ता म्हणून विदर्भाच्या गल्ली गल्ली मध्ये जिल्हा पे सर्कल मध्ये फिरवा, तन मन धनाने मी पूर्ण ताकद लावून देईल आणि जास्ती काही नाही तर 20-25 जागाच्या आमदार तुमचे वाढून देईल अशी जर खात्री माहित आहे। मला एकट्याला आमदार बनण्यासाठी माझं 1.5 वर्ष व्हायला नको, मला तुम्ही व्यापक भूमिका पण त्या व्यापक भूमिकेच्या माध्यमातून पक्षाचा फायदा करून घ्या हे जाहीररित्या मी आज तुम्हा सर्वांना इथे सांगतो। पुनश्च एकदा 100 खोक्यांची माहिती महिन्याची फडणवीस साहेबांनी विधानसभेच्या माध्यमातून राज्यावर करून 150 खोक्यांची माहिती 22 वर्षापूर्वी जिल्हा सहकारी बँक मध्ये अक्कल माहीत झाली, हे सर्व आता वाढून झाले व्याजा सकट 1500 खोके आणि 1 खोक्या महिन्याची माहिती मी महाराष्ट्राला करून कोण कोणाला देत होत। तर असे या खोक्यावाल्याले बंद करून आता गाडाची वेळ आली आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे। येणाऱ्या 2024 लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय नरेंद्रजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आणलं पाहिजे, त्यासाठी आपण आज कटिबद्ध होऊया आणि पूर्ण ताकदीनी जोशानिशी आपण भारतीय जनता पार्टीला घरोघरी गावोगावी गल्लगुल्ली वाढण्यासाठी प्रमाणात प्रयत्न करूया आणि ते आशिष देशमुख 100 नाही 1000% करेल। कोणताही स्वार्थ न घेता मी भाजपामध्ये आलो आहे, आमदार की नाही खासदार की नाही कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला ठेवा। धन्यवाद। धन्यवाद।